मुख्यमंत्री आपले शिष्टमंडळाक घेऊन म्हादय विशीच्या प्रश्नाक लागून गृहमंत्री अमित शहाची भेट घेऊन गेल्लो खरो, पण त्याचा फायदो किती झालो? काय लोकांनी दिल्ल्या करातल्यान हे सगळे जाण फक्त दिल्ली ट्रीप मारून आयल्यात? असे विचारीत गोवा फॉरवर्डचा अध्यक्ष आणि फातोडेचो आमदार विजय सरदेसायान तिडक उक्तायली. ह्या भेटी उपरांत गृहमंत्र्याकडल्यान गोंय सरकाराक ठोस अशी जाप मिळूंक ना, जे वयल्यान कळटा ही सावंताचे डबल इंजीन बंद पडला. केंद्र सरकाराक गोयचे कांयच पडिल्ले ना आणि शिष्टमंडळ केंद्र सरकाराक सारखे समजावपाक सीएम आणि आपले डेलिगेशन, सरकारी डेलिगेशन देशाच्या गृहमंत्र्याक मिळून आयले. झाले किते म्हादयचे इशूचेर सगळे गोय संतापलं की कर्नाटकाचो डीपीआर सेंट्रल गव्हर्नमेंटान परमिशन दिले म्हणून. हंगाच्या सगळ्यो स्थानीय संस्था म्हणजे पंचायती, म्युनिसिपालिटी आणि सगळ्यांनी रेझोल्युशन घेतले. डिमांड किती आशिल्लो? एक वन पॉईंट डिमांड की हो डीपीआर फाटल्यान घेवचो. आता मुखेलमंत्री वचून गृहमंत्र्याक मिळून आयलो, डीपीआर फाटल्यान घेतलो, घेऊ ना जाल्यार तुझे डबल इंजीन चलना. म्हणजे गोंयात गोंयचे सेंट्रल गव्हर्नमेंटाक पडूंकच ना आणि तुम्ही तांकां सारखे कन्व्हिन्स करून पावूंक ना. तुम्ही आमकां व्हरून किती करपाचे? डीपीआर फाटल्यान सरपाचो? डीपीआर फाटल्यान जर विड्रॉ जर गव्हर्नमेंट करना सेंट्रल गव्हर्नमेंट परमिशन ह्या डीपीआराक जाल्यार सगळ्यांक म्हणून जाता की कांयच जावंक ना, फक्त टॅक्स पेयराचे खुस्तार हे एक थंडेन दिल्ली ट्रीप म्हणून आयल्यात आनी कांयच करूंक ना. तर सीएमान व्हडल्यो खबऱ्यो फिलॉसॉफी सांगच्यो न्ही, आमकां फकत एकूच पॉयंट सांगचो की डीपीआराक परमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटान दिलां कर्नाटकाक, ते विड्रॉ जाला काय किती? आणि जर ते विड्रॉ जायना जाल्यार तुझे थंय काय चलना हे सिद्ध जाता.